सद्यास्थिती काय आहे सर, सध्या काय स्थिती आहे जिथे लँडस्लाइड झालेली आहे? रात्री 11 वाजता ही लँडस्लाइड झालेली आहे आणि इरसालगड नावाचा जो गड आहे त्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी वस्तीवरही लँडस्लाइड झाली. आताच मी माहिती घेतली, पाऊस देखील परत जोरात सुरू झालेला आहे. रात्री अंधार असल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनला अडथळे येत होते म्हणून काही काळ रेस्क्यू ऑपरेशन थांबवलेलं होतं. आता पुन्हा एकदा सुरू झालं आहे. आता जी माहिती काढली त्याच्यामध्ये 65 लोकांना रेस्क्यू केलेलं आहे आणि त्याच्यातले 4 लोक मृत आहेत. सर, ही जेव्हा लँडस्लाइड झाली तेव्हा NDRFची टीम, 2 टीमे इथे पोहोचली आहेत, आणखीन काय टीमे कॉल करण्यात आल्या आहेत का? नाही, NGO आता पण आपण बघितलं असेल की मदत कार्याला फार मोठ्या पद्धतीने NGO देखील येत आहेत, स्थानिक लोक देखील येत आहेत, NDRF आहेत, पोलीस आहेत, महसूल विभाग आहे. यंत्रणेची कमतरता नाही आहे, परंतु तिथं जाण्याचा जो मार्ग आहे तो फार दलदलीचा आहे आणि फार चढण आहे त्या रस्त्याला, त्याच्यामुळं जाताना अडचणी होत आहेत आणि चिखल फार मोठ्या पद्धतीनं झालेला आहे. यंत्रणा सगळी सफिशियंट आहे परंतु तिथं पोहोचणं कठीण होतं आहे. आणि आता देखील आपण बघितलं, एक अर्ध्या तासापूर्वी पाऊस थांबला होता, आता परत जोरदार पाऊस सुरू झालेला आहे. किती लोक आतमध्ये अजून फसलेले असेल असं काही प्राथमिक माहिती असेल का आपल्याकडे? नाही, आता जी माहिती तिथे असलेले आमचे अधिकारी देत आहेत त्याच्यामध्ये 48 घरांपैकी 18 ते 19 घरं दबली गेलेली आहेत असं त्यांचा प्राथमिक अंदाज आहे आणि 65 लोक जी रेस्क्यू केलेली आहेत त्याच्यातले 4 लोक हे मृत आहेत आणि एक मृत जो आहे 5वा तो NGOमधनं मदत करण्यासाठी आलेला जो 45 वर्षाचा एक गृहस्थ होता त्यांना त्या चढणचा अंदाज आला नाही आणि BP हाय होऊन ते त्यांचं निधन झालेलं आहे. CM साहेब पण येत आहेत. CM साहेब इथे 15 मिनिटात पोहोचण्याची शक्यता आहे. चला, हे उदय सामंत आहेत, रायगडचे पालकमंत्री. यांच्या म्हणण्याप्रमाणे 4 लोकांची आतापर्यंत इथे मृत पावले गेले आहेत. 65 लोकांना आतापर्यंत रेस्क्यू करण्यात आला आहेत. एक जण जे रेस्क्यू करण्यासाठी आले होते त्यांना त्यांची जी तब्येत नासाज झाली आणि त्यांच्या पण मृत झाला आहेत. NDRFची 2 टीमे ते आता रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सामील आहेत. 2 टीम आणखीन कॉल केला गेला आहे. 2 टीमे आणखीन थोडक्या वेळात ते पोहोचणार आहेत. CM एकनाथ शिंदे थोड्या वेळात तिथे लोकेशनवर पोहोचणार आहात. कॅमेरा पर्सन अजय सर, अश्विन पांडे, झी मीडिया, रायगड. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24.